दारूच्या नशेत महिलेवर हल्ला केलेल्या युवकाला पोलीस अभय देत असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घुगुस येथील अमराई वाड्यातील रहिवाशी असलेल्या महिलेच्या घरासमोर सूरज पाजारे हा दारू पिऊन शिविगाळ करू लागला. यावेळी महिलेने हटकले असता सूरज पाजारे याने काठीने महिलेच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर महिलेने या घटनेची तक्रार घुगुस पोलिसात दाखल केली. त्यानंतर पीडित महिला दुकानात दूध आणायला गेली असता सूरजने त्या महिलेला माझ्या विरोधात तक्रार का केली म्हणून भर चौकात मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला. मात्र आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे घुगुस पोलीस आरोपीला अभय देत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला असून आरोपी युवकास तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. घर पर एक लड़का सूरज बाजारे नाम का लड़का है, वो दारू पी के आके मारने की धमकी दे रहा था. तो मेरी मिसेज बीच में आई कि क्या ये झगड़े झंझट चालू है. फिर मैं जैसे आया वो डंडा लेके आके सीधा सर पे वार करने गया तो मेरी मिसेज आ गई और मेरे मिसेज को लग गया, मेरे मिसेज को 5 टाँटे लग गए. तो मुझे यही अनुरोध है कि उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए. घटना 2 बजे दोपहर 2 बजे की.